विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अनअकॅडमी इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेले काही दिवस आपण स्ट्रॅटेजीज विथ टॉपर्स या नवीन ऑडिओ सिरीजच्या अंतर्गत जे विद्यार्थी अत्यंत कष्टाने अभ्यासाने आणि संघर्षाने शासनामध्ये प्रशासनामध्ये भरती झालेले आहेत, सध्या खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, काही अधिकारी सध्या त्या पदांचं ट्रेनिंग घेत आहेत, त्यांच्याशी संवाद साधत आहोत. त्यांच्या अभ्यासाचा, त्यांच्या युक्त्यांचा, त्यांच्या क्लुप्त्यांचा फायदा हा महाराष्ट्रभर त्या त्या परीक्षांचा अभ्यास करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हावा हा त्या ठिकाणचा एक प्रांजळ प्रयत्न आहे. टॉपर संवादच्या स्ट्रॅटेजीज विथ टॉपर्सच्या आजच्या भागामध्ये आपण संवाद साधणार आहोत पोलीस उपनिरीक्षक भारती मामणकर मॅडम यांच्याशी. त्या आज आपल्याशी संयुक्त पूर्व परीक्षा आणि पोलीस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा या संदर्भानं खूप चांगल्या पद्धतीने आणि सविस्तर असा संवाद साधणार आहेत. मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या प्लॅटफॉर्मवरती त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मॅडम. नमस्कार सर, आणि सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सुद्धा माझा नमस्कार. येस 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 मॅडम, तुम्ही पुन्हा एकदा या प्लॅटफॉर्मवरती आलात. आधीही तुम्ही विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे, तुमचा जो प्रवास आहे, तुमची जिद्द, तुमचा संघर्ष या बाबतीत आपण बोललोच आहोत. आज या सिरीजच्या माध्यमातून ऑडिओ सिरीजच्या निमित्तानं पोलीस उपनिरीक्षक पदाची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा याच्या संबंधाने आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मॅडम, या संवादाच्या सुरुवातीचा एक प्रश्न असा आहे की संयुक्त पूर्व परीक्षेचं स्वरूप कसं असतं आणि पोलीस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा आणि त्या पदाच्या प्रक्रियेतले सर्व टप्पे नेमके कसे असतात, त्या संदर्भाने तुम्ही विद्यार्थ्यांना काय माहिती द्याल? ही परीक्षा जेव्हा आपण देतो त्यावेळेस त्याचे मुख्य चार टप्पे आपल्याला आहेत. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, आपलं ग्राउंड म्हणजे शारीरिक चाचणीची परीक्षा आणि इंटरव्ह्यू मुलाखत. ह्या चार टप्प्यामधनं आपल्याला जावं लागतं आणि ह्या चार टप्प्यामधून जाताना वर्षभराचं प्लॅनिंग आपल्याला करायचं आहे. तर पहिला टप्पा जो आहे तो पूर्व परीक्षेचा. आता पूर्व परीक्षा ही जी आहे ती आहे 100 मार्कांची, वस्तुनिष्ठ, एक तास याला वेळ असतो. ह्या पूर्व परीक्षेचं आणि मुख्य परीक्षेचं आपल्याला वेगळं वेगळं प्लॅनिंग करायचं नाहीये. आपण शारीरिक चाचणी आणि इंटरव्ह्यू बद्दल नंतर बोलूयात. आधी आपण जो काही प्लॅनिंग करणार आहे तर ते पूर्व आणि मुख्य याचं आधी जरा संयुक्त प्लॅनिंग करू. म्हणजे अगदी पूर्व परीक्षेचा अभ्यास वेगळा, मुख्य परीक्षेचा अभ्यास वेगळा असं न करता आपला वेळ वाचावा आणि जास्तीत जास्त आपलं वाचन व्हावं या उद्देशाने आपण पूर्व आणि मुख्य असा एक एकत्र अभ्यास कसा करता येईल ह्याकडे जास्त फोकस करणार आहोत. अगदी अगदी, खूप महत्वाचं आहे की पूर्व आणि मुख्य यांचा तुम्ही कॉमन सिलेबस तुम्ही निवडला पाहिजे आणि त्याचा एकत्रित अभ्यास केला तर मग तुम्हाला खूप सोप्या गोष्टी होतात आणि मुख्य परीक्षेला त्याचा फायदा होतो. आता मला याच संदर्भाने विचारायचं आहे की पोलीस उपनिरीक्षक पदाची पूर्व परीक्षा जी सध्या संयुक्त परीक्षेमध्ये असते सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य निरीक्षक या पदांच्या बरोबर, तर त्याचा एकंदर सिलेबस कसा आहे, त्याच्यामध्ये विषय कोणकोणते असतात, कोणत्या विषयासाठी मार्किंग सिस्टीम कशी असते आणि कोणत्या विषयांकडे आपण जर पास व्हायचं असेल आपल्याला प्रिलिम्स तर फोकस करायला हवं, या संदर्भाने तुमचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना काय असेल? नक्की. बघा, जेव्हा आपण संयुक्त पूर्व परीक्षा असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपण तीन पदांसाठी म्हणजे PSI, STI आणि ASO ह्या पदांसाठी आपण प्रयत्न करणार असतो. तर आता जो एकूण जे काही 4-5 लाख विद्यार्थी दरवर्षी फॉर्म भरतात यामध्ये खूप कॅटेगरीज आहेत. म्हणजे फक्त PSI हे ध्येय किंवा तिन्ही परीक्षा आणि त्यानंतर मग रिझल्ट कसा येतो त्या अनुषंगाने सगळं करणारे, तर हे सगळं करताना ग्रुप कसा आहे विद्यार्थ्यांचा आणि आपला उद्देश काय आहे यानुसार प्रत्येकाची स्ट्रॅटेजी ही बदलणार आहे. म्हणून म्हणते की ज्यांचं फक्त पोलीस उपनिरीक्षक हे ध्येय आहे त्यांच्यासाठी आज मी जास्त बोलणार आहे, रादर दॅन ज्यांना बाकीच्या 2 पण एक्झाम करायच्या आहेत. माझा जेव्हा अभ्यास सुरू होता तेव्हा मी राज्यसेवेचा अभ्यास करत होते. स्ट्रॅटेजी अशी होती की मोठं वर्तुळ एकदा कव्हर करूया मग त्याच्यात छोटी छोटी वर्तुळं आपोआप बसतील. आता पोलीस उपनिरीक्षक या पदाचा विचार करताना पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ह्याचा जर आपण सिलेबस बघितला तर बुद्धिमत्ता चाचणी हा दोन्ही याला कॉमन विषय आहे आणि 15-15 क्वेश्चन असं जर आपण बघितलं तर बुद्धिमत्ता चाचणी आपलं दोन्ही याच्यात होऊन जाईल. महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मी फक्त प्रिलिम बद्दल सध्या बोलते, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, करंट अफेअर्स असे एकूण 7 विषय पूर्व परीक्षेला आहेत. आता एक छोटासा फरक मी विद्यार्थ्यांना इथं सांगते, आपण संयुक्तिक अभ्यास करणार आहोत तेव्हा नागरिकास्त्र असा शब्द आहे
आणि मुख्य परीक्षेला जेव्हा आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करतो तेव्हा राज्यव्यवस्था असा शब्द आहे. आता यातला छोटासा आपल्याला फरक असा जाणून घ्यायचा आहे की जेव्हा आपण पूर्वपरीक्षेचा अभ्यास करणार आहोत तेव्हा आपल्याला एक जी काही सर्वसामान्य राज्य आपल्या राज्यशास्त्राची माहिती हवी असते, म्हणजे राज्यघटनेची माहिती हवी असते, त्याचा आपला अभ्यास करायचा आहे आणि फोकस करायचा आहे प्रशासनावर, म्हणजे आपलं जे केंद्रीय आणि राज्य प्रशासन आहे ते आणि ग्राम प्रशासन म्हणजे पंचायत राज ह्याच्यावर करायचं आहे. आणि ज्या वेळेस आपण मुख्य परीक्षेकडे वळतो तेव्हा राज्यव्यवस्थेचा अभ्यास आपल्याला राज्यघटनेच्या अँगलने करायचा. हा हे असे छोटे डिफरन्स आहेत. खरं तर आपलं काय होते की क्वेश्चन कसे येतात काय येतात हे सगळं असते आपल्या सिलेबसवर डिपेंड. ही छोटे छोटे जे फरक असतात शब्दांमधले हे जर आपण जाणून घेतले, म्हणजे आपण स्टार्टिंगच जर अभ्यासात्मक दृष्टीने केली तर आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करताना किंवा क्वेश्चन अटेम्प्ट करताना त्याचा खूप फायदा होतो. त्यामुळे एकदम अभ्यासाला जाण्यापेक्षा थोडा आधी सिलेबसचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मग अभ्यासाला जाणं गरजेचं आहे. आता भूगोल, हा आता जर पूर्व परीक्षेचे आपण जे 7 विषय आपण म्हटले आहेत तर ठीक आहे, बुद्धिमत्ता चाचणी आणि करंट अफेअर्स हे 2 विषय तर कॉमनच आहेत. राज्यशास्त्राबद्दल मी आताच बोलले आणि भूगोल बद्दल बोलूया. तर भूगोलमध्ये पूर्व परीक्षेला थोडं पृथ्वी, जागतिक विभाग आणि अक्षांश रेखांश या पद्धतीचा सिलेबस आहे आणि मुख्यला पर्टिक्युलर महाराष्ट्राचा भूगोल, मग त्याच्यात फक्त महाराष्ट्राचं पिकं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे मुख्यला आणखीन डेप्थ मध्ये जातं आयोग, आणखीन डेप्थ मध्ये जातं महाराष्ट्राच्या अनुषंगाने. हे झालं भूगोलचं. आता थोडं बोलूया इतिहासाबद्दल. इतिहासाचा आयोग आजचा जर ट्रेड बघितला थोडा एक तर जे आपण रेग्युलर इतिहास वाचतो त्याच्यावर तर क्वेश्चन आहेच, पण जसं महात्मा फुले झाले, त्यानंतर महात्मा गांधी झाले, असे जे महत्वाचे व्यक्ती आहेत त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींवर क्वेश्चन विचारण्याचा ट्रेड जरा वाढला आहे आयोगाचा. म्हणजे महत्वाच्या व्यक्तींबरोबरच पडद्याआडचा इतिहास जो काही आपण म्हणतो किंवा जो आतापर्यंत आपण खूप वाचनात आलेला नाही आहे अशा पद्धतीच्या इतिहासावर क्वेश्चन जरा जास्त विचारले गेले आहेत आणि त्याच्यासाठी पण विद्यार्थ्यांनी थोडं आता आजूबाजूला बघणं पण गरजेचं आहे. झालं इतिहासाबद्दल. मी पूर्वपरीक्षेचंच बोलते विद्यार्थ्यांना, हे पण त्यांनी समजून घ्यावं. हे झालं इतिहासाचं. त्यानंतर अर्थशास्त्र हा जो काही आता विषय आहे तो आपल्याला मुख्य परीक्षेला आहे, मुख्य परीक्षेला नाही आहे, पूर्व परीक्षेला आहे पण मुख्य परीक्षेला नाही आहे. आता इथे जर मुलं एसटीआय करत असतील तर त्यांना मात्र पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अर्थशास्त्र असं करावं लागणार आहे. म्हणून मी म्हणते की आपलं एकदा पद निश्चित करा, आपल्याला कुठली एक्झाम द्यायची हे निश्चित करा, त्यावर आपण एक परफेक्ट स्ट्रॅटेजी तयार करू शकतो. आणि जर विद्यार्थ्यांना सगळंच घ्यायचं असेल तर मग त्यांची थोडं त्यांना जास्त कष्ट करावे लागतील, कारण त्यांची स्ट्रॅटेजी थोडी थोडी चेंज होणार आहे. त्यामुळे आधी पद, त्यानंतर सिलेबस आणि त्यानंतर पेपर या फ्लोनी आपल्याला जावं लागेल. अगदी अगदी, खूप महत्वाचं आहे सिलेबसचे प्रत्येक पॉइंट, त्यातला शब्द न शब्द त्याचं अनालिसिस तुमच्याकडे पाहिजे, क्वेश्चन पेपर अनालिसिस पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही गेलं पाहिजे. खूप चांगल्या रीतीने अभ्यास होतो. आता पोलीस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा जी असते त्याच्यामध्ये 2 पेपर असतात. तर पेपर 1च्या अनुषंगाने आपण बोलायचं झालं तर तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी कशी होती आणि त्याच्या संदर्भाने विद्यार्थ्यांनी नक्की काय काम केलं पाहिजे जेणेकरून चांगले मार्क्स येतील, त्या संदर्भाने तुम्ही काय सांगाल विद्यार्थ्यांना? आता मुख्य परीक्षेचे 2 पेपर आहेत. पहिला पेपर आपण जो काही लँग्वेजचा म्हणतो तो आणि दुसरा पेपर जीएसचा. ठीक आहे, आता पहिला पेपरचं जर आपण क्लासिफिकेशन बघितलं तर 50 मार्क्स आपल्याला मराठीला, 30 मार्क्स इंग्रजीला आणि 20 मार्क्स परत सामान्य अध्ययन. त्याच्यामध्ये मग संगणक आलं, माहितीचा अधिकार आला आणि लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा तो आला. म्हणजे असं 3 याच्यावर क्वेश्चन येतात आणि 20 मार्क्स मध्ये जर आपण पकडलं तर 5, 5, 10 असं अप्रॉक्सिमेट आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन करता येईल मार्कांचं. आता माझी स्ट्रॅटेजी अशी होती की जे वाळंबे सरांचं पुस्तक आहे मराठीचं ते मी वाचलं होतं आणि टेलिग्रामवर विशाल सुतार सरांचं चांगलं चॅनल आहे आणि सरांशी तसं पण आमचं पुण्यात असताना कॉन्टॅक्ट होते. त्यामुळे जी 10 दिवसाची किंवा 15 दिवसाची सरांची बॅच असायची, फास्ट बॅच असायची, ती आम्ही एक्झामच्या आधी करून घ्यायचो. ही एक स्ट्रॅटेजी ठेवली होती, म्हणजे आधी स्वतःचा अभ्यास करायचा आणि रिव्हिजनच्या वेळेला सरांची एक 10-15 दिवसाची बॅच लावून टाकायची, म्हणजे तो विषय होऊन जायचा. राहिलं इंग्रजीचं तर इंग्रजीचं पण आता थोडं ऑफ बीट जात आहेत क्वेश्चन, तर ते पण
क्वेश्चन आधी अनालिसिस करणं गरजेचं आहे, त्यानंतर मग आपण अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठेवू शकतो. आणि सामान्य विज्ञान जे मग 20 मार्काचे क्वेश्चन आहेत, त्यासाठी कुठले एक चांगल्या दर्जाचं संगणकाचं बुक्स आपण वापरून ते करू शकतो. आणि त्या कायद्यांवर एक 4-5 मार्क्स येतात आणि ते आपण छान पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. फक्त आपल्या महाराष्ट्राच्या मुलांचा प्रॉब्लेम इंग्रजीमध्ये येतो, तर तिथे त्यांनी जास्त काम करणं गरजेचं आहे. अगदी अगदी, खूप महत्वाचं आहे, कारण जे सोपे विषय आहेत ज्याच्यामध्ये खूप चांगले मार्क्स येऊ शकतात त्याच्यावरती तुम्ही काम केलं. आणि थोडासा जो ऑफबीट टॉपिक आहे जो की इंग्रजी, आणि आपण बऱ्याच वेळा त्याच्याबद्दल बोललोय तुमच्या आधीच्या संभाषणामध्ये, इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा आपण या गोष्टींविषयी बोललेलो आहोत. आता मुख्य परीक्षेच्या पेपर 2 ज्यावेळेला आपण विचार करतो, त्याच्यामध्ये एक तर जनरल स्टडीजचा पार्ट आहे, पण सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे जो 55-60 मार्काला येतो, तो म्हणजे कायदे. एक तर कायद्यांचा अभ्यास तुम्ही कसा केला होता, त्याची स्ट्रॅटेजी कशी होती, त्यासाठी पुस्तक कोणतं होतं, हा एक भाग झाला. आणि इतर जनरल स्टडीजचा अभ्यास कसा होता, त्या संदर्भाने सविस्तर काय मार्गदर्शन राहील. बरं, मी आधीच सांगितल्याप्रमाणे पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा याचा संयुक्तिक अभ्यास मी केला होता आणि त्याचा मला खूप फायदा झाला, कारण पूर्वपरीक्षेला एक कॉन्फिडन्स येतो की आपण मुख्य परीक्षेचा अभ्यास करून जातोय, त्यामुळे क्वेश्चन अटेम्प्ट करणं आणि त्याची अॅक्युरेसी ह्या दोन्ही गोष्टी आपण मेंटेन करू शकतो. आता राहिला प्रश्न मुख्य परीक्षेचा पेपर 2 GS, ते जे ऑर्डिनरी विषय आहेत त्याचं मटेरियल आपल्याला भरपूर उपलब्ध आहे. आता जे मायनर ऍक्ट आहेत आणि मेन ऍक्ट आहेत, म्हणजे CRPC, IPC, इव्हिडन्स ऍक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम, हे 4 मेन, आणि बाकी जे मग आहेत कायदे ते, तर त्याच्यासाठी मी पर्टिक्युलर कायद्यांवर बोलते, कारण बाकी विषयाचं मटेरियल आपल्याकडे भरपूर उपलब्ध आहेत आणि त्याची स्ट्रॅटेजी पण बऱ्यापैकी क्लिअर आहे. कायद्यांची स्ट्रॅटेजी थोडी आपली, नेमकं काय करायचं हा विद्यार्थ्यांपुढे महत्वाचा प्रश्न आहे. तर मेन PDF वाचा असं बरेच जण सांगतात, पण त्याची भाषा थोडी क्लिष्ट आहे, म्हणजे ती कायद्याची भाषा आपल्याला आकलन व्हायला वेळ लागतो, मग इनपुट खूप आणि आउटपुट कमी, अशापेक्षा मग सोपं मटेरियल वापरणं जास्त गरजेचं. आता जे हे 4 मी सांगितले, आता CRPC, IPC जर बघितलं आपण, IPC चे 511 कलम येतात, CRPC चे 484 कलम आहेत. आता हे एवढं मोठं पसारा घेऊन आपण बसू शकत नाही, मग आता नेमकं काय करायचं आपल्याला. तर सरळ सरळ माझी स्ट्रॅटेजी अशी होती, 5 पेपर बघायचे आणि नोट करून घ्यायचे की कोणत्या कोणत्या कलमांवर किंवा कुठल्या कुठल्या प्रकरणावर CRPC, IPC आणि इव्हिडन्स ऍक्ट याचं कोणत्या कोणत्या प्रकरणावर क्वेश्चन विचारले आहेत त्याची एक लिस्ट मी बनवून ठेवली होती. मग आधी ते फोकस करायचं. ते झाल्यानंतर खूप महत्वाचं सांगते मी विद्यार्थ्यांना की त्यांनी डिपार्टमेंटल क्वेश्चन नक्की बघा. म्हणजे आपल्याला जरी आपण आपल्या आयोगाचे पेपर बघतोय की 5 किंवा 8-10 10 आपण क्वेश्चन रीड करणार आहोत फक्त आयोगाचे, तर असं न करता डिपार्टमेंटल PSI जे पेपर होतात ते क्वेश्चन जर त्यांनी बघितले तर ते आणखीन चांगलं होईल. आणि त्याच्या पलीकडे मी विद्यार्थ्यांना सांगते की एवढं मोठं CRPC, IPC आणि इव्हिडन्स ऍक्टचं आपल्याला वाचन करणं आणि क्वेश्चन अटेम्प्ट करणं, तेवढा भार जर सांभाळला जात नसेल तर त्याच्या पलीकडे डिपार्टमेंटल क्वेश्चन जे आपण करणार आहोत, तर एक प्रश्न आपण वाचला की त्याचं उत्तर आपण क्लिक करतो. आता उरलेले जे 3 पर्याय असतात, तर उरलेल्या 3 पर्यायांचे पण नोट्स तिथेच बनवून ठेवा. म्हणजे एका वेळी एका प्रश्नासोबत आपण 4 प्रश्नांची तयारी करतो आणि ती नोट्स खरंच इतकी सुंदर बनते, थोडा वेळ जाईल पण नोट्स इतकी सुंदर होईल आणि पुढचा पण आपल्याला आवाक येईल की हा प्रश्न असा विचारला. आता एखाद्या कलमावर प्रश्न विचारला, तर सध्या तर जर ट्रेंड बघितला तर महिला आणि बालकांवर जास्त प्रश्न विचारले जातात. जे काही महिला आणि बालकांसंदर्भातले कलम असतील CRPC IPC मधले त्याच्यावर क्वेश्चन जास्त विचारतात. तर ती एक जर कलम विचारली असेल तर त्याच्या थोडा आजूबाजूचा अजून डेप्थ मध्ये आपण वाचलं तर आपला तो पण क्वेश्चन अटेम्प्ट होईल, आपली एक सुंदर नोट्स तयार होईल आणि पुढे काय क्वेश्चन विचारला जाईल बाबा याचा एक अंदाज आपल्याला लावता येईल. अगदी अगदी, खूप महत्वाचं आहे, खूप सविस्तर तुम्ही मार्गदर्शन केलं. काही नवीन स्ट्रॅटेजी आहे, नवीन युक्त आहे, डिपार्टमेंटल एक्झामचे पेपर बघणे वगैरे, ह्या गोष्टी नव्यानं विद्यार्थ्यांसमोर आलेल्या आहेत, तर विद्यार्थी नक्कीच त्याचं आकलन करतील, त्याप्रमाणे काम करतील हा विश्वास तर आहेच. आता तिसरा जो महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे एकतर शारीरिक चाचणी आणि त्यानंतरच्या स्तरीय मुलाखत. तर शारीरिक चाचणीसाठी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी कशी पाहिजे, इंजुरी टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मार्क आपल्याला कसे फेस करता येतील त्या संदर्भाने काम कसं केलं पाहिजे, याचं एक थोडक्यात मार्गदर्शन तुमचं विद्यार्थ्यांना काय राहील. नक्की नक्की, त्याच्या आधी फक्त मी एक पॉइंट नमूद करते की जे मी डिपार्टमेंटल क्वेश्चन पेपर बद्दल बोललेच, आता काही पुस्तकं आपल्याला कुठली वापरायची, तर ह्याच्यासाठी मी एक छोटस सजेशन देईल विद्यार्थ्यांना की ज्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे
त्यांच्याकडनं जर आणि ती पुस्तकं वापरते तर मला असं वाटतं की जर ही पुस्तकं माझ्या हाती असती तर ह्याचा मला अजून फायदा झाला असता. तर हा पण एक पॉइंट विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावा. आता आपण येऊया शारीरिक चाचणीकडे. तर शारीरिक चाचणी आणि इंटरव्ह्यू, तर खर तर शारीरिक चाचणी ही एकदम होण्यासारखी नसते. परीक्षक या पदासाठी खूप म्हणजे वर्दी हे त्यांचं ड्रीम असेल, तर त्यांनी एकदम एक्झाम येईल आणि तेव्हा मी शारीरिक चाचणीची तयारी करेल असं न करता एक रोज थोडं थोडं अर्धा एक तास वेळात वेळ काढून व्यायाम प्राणायाम जे काही करता येईल ते तुम्ही करा. आणि ज्यावेळी मग पूर्ण फोकस करायचा आहे की आता आपल्याला हे मुलांना चार इव्हेंट असतात शारीरिक चाचणीमध्ये आणि मुलींना तीन इव्हेंट असतात. आणि जर मुलांचं ग्राउंड बघितलं तर पैकीच्या पैकी असा खूप छान त्यांचा स्कोअर असतो आमच्यासोबत. आणि मुलींना स्पेशली मी सांगू इच्छिते की शारीरिक चाचणीची जेव्हा तयारी करताना ग्राउंडवर जेव्हा आपण लावतो ग्राउंड लावतो किंवा कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली आपण ग्राउंड करतो तर मुलांसोबत कॉम्पिटिशन ठेवा. म्हणजे फक्त फक्त मुलींच्या ग्रुपमध्ये त्याची प्रॅक्टिस करण्यापेक्षा मुलांच्या सोबत सोबत जर त्यांनी प्रॅक्टिस केली तर बियॉन्ड द लिमिटेशन्स त्या थोड्या जाऊ शकतील. आणि इथे आपण फक्त अधिकारी असतो, ग्राउंडवर जातानाच हे लक्षात घ्यायचं, मुलगा मुलगी हा भेदच विसरून जायचा. त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त करायचं आहे. आणि कट ऑफ आल्यानंतर शारीरिक चाचणीची तयारी करण्यापेक्षा मुख्य परीक्षा झाली तर झाली की कट ऑफ योग्य नाही हो आपलं ग्राउंड आपण सुरू करायचं आणि त्या पद्धतीने स्ट्रॅटेजी सुरू ठेवायची. राहिलं खाण्यापिण्याकडे तर ह्या दरम्यान डाएटकडे खाण्यापिण्याकडे खरंच खूप लक्ष द्या. विदर्भातल्या बऱ्याचशा मुली ह्या नॉनव्हेज वर्ज्य करतात आमचा जो काही अनुभव होता एकूण शारीरिक चाचणीचा. तर आपल्याला जिभेचे चोचले म्हणून नाही पण शरीराची गरज म्हणून काय खावं आणि किती खावं ह्याचं थोडं लक्ष देऊन जरा रूढी परंपरा ह्या जरा बाजूला ठेवून आपली गरजा काय आहेत एकूण काय आहेत ते लक्षात घ्यायचं. आणि वजनाबाबत जर बोलायचं झालं तर मला बरंच एक दोन जणांनी प्रश्न विचारले होते. तर वजन मॅटर करत नाही, फक्त आपली उंची मॅटर करते. वजन कमी असलं म्हणून मग आपण शारीरिक चाचणीमधनं बाद होऊ का अशा गोष्टी नाही आहेत. पण उंची हवी आहे आणि उंचीमध्ये जर बसलं नाही तर आपल्याला गेल्या गेल्या आधी आपली उंची मोजतात आणि उंचीमध्ये जर बसलं नाही तर पुढचा पूर्ण प्रवास आपला रद्द केला जातो. त्यामुळे फक्त उंची महत्वाची आहे, बाकी गोष्टी काही नाही. अगदी अगदी खूप महत्वाचं आणि छान मार्गदर्शन. येस मॅडम बोला बोला. आणि आता आपण इंटरव्ह्यू बद्दल बोलू. तर इंटरव्ह्यूचा नियम असा आहे की शारीरिक चाचणीमध्ये आपल्याला 50 किंवा त्याच्यापेक्षा वर मार्क मिळाले तरच आपण इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय असतो. आता इंटरव्ह्यू साठी पीएसआयच्या इंटरव्ह्यू साठी दोन जणांचं पॅनल असतं, एक आपले एसपी सर असतात, असं दोन जणांचं पॅनल असतं. आणि इंटरव्ह्यू म्हणजे आपली फक्त आपण एकूण आपलं व्यक्तिमत्व कसं आहे ह्याची ती चाचणी असते. त्यामुळे जर आपण एक दोन मॉक इंटरव्ह्यू दिले तर आपल्याला थोडी त्याची कल्पना येऊन जाते की नेमकं इंटरव्ह्यू मध्ये काय विचारतील कसं विचारतील. आणि एक जी भीती असते की आता प्रेझेंट कसं व्हायचं ती पण निघून जाते. आणि जेव्हा आपण विद्यार्थी दशेत असतो ना तेव्हाच आपण थोडं आपल्या बोलण्याकडे आपण कसं प्रेझेंट होतो आपलं शब्द संकलन किती छान पद्धतीने आपण मेंटेन करू शकतो ह्याच्याकडे जर थोडं लक्ष दिलं ना तर एक खूप सुंदर तिथे आपण प्रेझेंटेशन देऊ शकतो. आणि व्यक्तिमत्व ते काही दोन चार दिवसात घडवण्याची गोष्ट नाहीये. ज्ञान त्यांनी आपल्याला पूर्व आणि मुख्य परीक्षेत आपलं ज्ञान बघितलेलं आहे. आपण जसे आहोत तसे प्रामाणिकपणे प्रेझेंट व्हा, प्रामाणिकपणे सेवा करण्याची इच्छा दाखवा, बस. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे. व्यक्तिमत्व एक दोन दिवसामध्ये घडत नसतं तर त्यासाठी प्रयत्न असतात पूर्वीपासून जे, आणि ते रिप्रेझेंट आपल्याला तुमच्या मुलाखतीमध्ये करायचं असतं. आणि ही गोष्ट अगदी व्यवस्थितरित्या केली तर तिथेही खूप चांगले मार्क्स येतात. मॅडम खूप सुंदर पद्धतीनं हे पीएसआयची जी प्रोसेस आहे अगदी पूर्वपरीक्षेपासून मुख्य परीक्षा शारीरिक चाचणी आणि मुलाखत या सगळ्या टप्प्यांवरच खूप चांगल्या पद्धतीने आणि सविस्तर मार्गदर्शन तुम्ही केलं. तुम्ही पुन्हा एकदा अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती आलात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी अनअकॅडमी प्लॅटफॉर्मच्या वतीने मी पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार मानतो. खूप खूप थँक्यू. धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि आपले पण खूप खूप धन्यवाद. येस येस. विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रॅटेजीज विथ टॉपरच्या ऑडिओ सिरीज मध्ये आज आपण संवाद साधत होतो भारती मामणकर मॅडम, ज्या सध्या पोलीस उपनिरीक्षक या पदाचं ट्रेनिंग महाराष्ट्र पोलीस अकॅडमी इथे घेत आहेत. आणि त्यांच्या त्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून त्यांनी आपल्यासाठी मार्गदर्शन पण सत्र याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. मी प्रेमराज चव्हाण, टॉपर संवादच्या या सिरीज मध्ये अशाच जिगरबाज आणि संघर्षमय कहाणी असणाऱ्या पोलीस मित्रांच्या स्ट्रॅटेजीज तुमच्या समोर घेऊन येणार आहे. तोपर्यंत पाहत राहा आणि ऐकत राहा टॉपर संवाद, स्ट्रॅटेजीज विथ टॉपर्स अन अकॅडमी प्लॅटफॉर्मवरती माझ्यासोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, थँक्यू.